अमरावती मध्ये महानगरपालिकेच्या परवानगी शिवाय राजापेठ उड्डाण पुलावर बसवलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून सध्या चांगलेच राजकारण सुरू झाले। परवानगी न घेता बसवलेला हा पुतळा म्हणून महानगरपालिकेने पोलिसांच्या मदतीने महाराजांचा पुतळा हटवला आणि त्यानंतर आता राणा दांपत्याकडून जोरदार निदर्शन सुरू झाली। पुतळा बसवणारे आमदार रवी राणा आणि त्यांच्या खासदार असलेल्या पत्नी नवनीत राणा यांना पहाटेपासून नजरकैदेमध्ये ठेवण्यात आले होते आणि यावरूनच आता राणा दांपत्याचे समर्थक आक्रमक झालेत। दुसरीकडे काल रातोरात दर्यापूरमध्ये शिवसेनेकडून शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला। शिवसेनेचे तालुका प्रमुख गोपाल पाटील अरबट यांनी दर्यापूरमध्ये पेट्रोल पंप चौकामध्ये शिवाजी महाराजांचा पुतळा बसवला। या सगळ्या संदर्भात माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुतळा बसवणाऱ्या शिवसैनिकांना ताब्यात घेण्यात आले। एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट।